ही दृश्य पहा, कल्याणच्या स्कायवॉक परिसरातलं हे चित्र आहे। एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। रिक्षा चालकांनी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी 108 नंबरवर कॉल केला। रुग्णवाहिका मागवली असता त्यांच्याकडून रुग्णवाहिका निघाली असल्याचं सांगण्यात आलं, मात्र ही रुग्णवाहिका आलीच नाही। त्यानंतर पुढे नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा। कल्याण पूर्व परिसरात राहणाऱ्या गरोदर महिला सुरेखा शिंदे यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या। त्यांच्या नातेवाईकांसोबत कल्याण पश्चिमेकडील महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये निघाल्या होत्या। मात्र कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर त्या पोहोचल्या असता त्यांना प्रसूतीच्या वेदना असह्य होऊ लागल्या। वेदनांची तीव्रताही वाढतच होती। त्या स्कायवॉकवर आरडाओरडा करू लागल्या। यावेळी स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या रिक्षा चालकांनी हा सर्व प्रकार बघितला आणि हे रिक्षा चालक त्यांच्या मदतीला धावले। त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी या रिक्षा चालकांनी 108 नंबरवर कॉल केला। यावेळी तिथून असं सांगण्यात आलं की आम्हाला रुग्णवाहिकेसाठी आणखी 2-3 जणांचे कॉल्स आलेले आहेत। आमची रुग्णवाहिका निघाली आहे, मात्र रुग्णवाहिका काही आली नाही। अखेर या महिलेची स्कायवॉकवरच प्रसूती झाली। यावेळी या ठिकाणी असलेल्या रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या गणेश उत्सवातील कार्यकर्ते व रिक्षा चालकांनी लागलीच महिलेला लागणाऱ्या आवश्यक वस्तू मंडळातून आणल्या। यासोबतच प्रायव्हेट हॉस्पिटलमधून रुग्णवाहिका बोलवण्यात आली आणि या महिलेला आणि तिच्या बाळाला अखेर खासगी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं। माझं नाव संजय जगताप, मी या रिक्षा स्टँडमध्ये स्टँड सचिव म्हणून कार्यकर्ता आहे। काल आम्ही गणपतीच्या मंडपामध्ये रात्री नाईट म्हणून आम्ही ते होतो बसलेलो, तर तेवढ्यामध्ये आमचे ते रिक्षावाले आले की एका अशीशी घटना झाली, एका बाईचा पोटात दुखते, तिला हॉस्पिटल न्यायचं आहे पण ती बाई त्या रिक्षामध्ये बसू शकत नाही अशी तिची हालत आहे। तर मग ते आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन करायला लावला 108 ला, तर 108 ला फोन करता करता त्या बाईची डिलिव्हरी वरती ब्रिजवर झाली स्कायवॉकवर। स्कायवॉकवरती डिलिव्हरी झाली, 108 ला मी फोन लावला, त्याला माझं नाव सांगितलं, तर बोलतो की मला भरपूर जणांचे फोन आले, आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवली ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आम्ही वाट बघितली 10-15 मिनिटं काय ती ॲम्ब्युलन्स काय आली नाही। शेवटी तो एक विनोद जाधव म्हणून आमचा मित्र आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये, तर त्याला फोन केला, तर त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्स पाठवली। त्या ॲम्ब्युलन्सची 10 मिनिटांमध्ये ॲम्ब्युलन्स आली, परत त्या लेडीज हात कसं लावणार, जेंट्स मुलं एक लेडीज घेतली सोबत, त्या लेडीजनी आणि आमचे काही 2 रिक्षावाले तिला स्ट्रेचरवर बसून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली आणि तिला हॉस्पिटलमध्ये रवाना केली। साधारण ते 3 ते 3:30 दरम्यान घटना झाली। कुठे चालली होती तो बाई? ती बाई दवाखान्यात चालली होती, स्कायवॉकवरती ती चालत चालली होती, तर तिथं तिची डिलिव्हरी झाली। तिचं काय नाव वगैरे? तिचं नाव आय थिंक सुरेखा शिंदे। सुरेखा शिंदे राहायला एवढं माहिती नाही, आता पॅसेंजर कुठे राहतात आम्हाला एवढी माहिती नसते। तर महिला येतात, पुरुषाचं ठीक आहे, त्याला कुठे पण आपल्या टॉयलेटसाठी जातात, पण लेडीजसाठी एक गंभीर प्रॉब्लेम आहे, लेडीज जाणार कुठे? मी इथे एक टॉयलेट पाहिजे, तसं स्टेशनला आहे तसं या साईडला एक टॉयलेट झालं पाहिजे। आमदार पण ते काय अजून आमची इथे काय ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही आहे, तर आम्ही शक्यता देवा ॲम्ब्युलन्सला फोन करतो, पण ते एवढी रात्र झाली होती ती बोललं तो पण नाही जागा, त्यांनी पण आमचा फोन रिसीव्ह नाही केला। या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका। कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत।